कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे राजेंद्र देवळकर यांची महापौर पदी निवड झाल्यानंतर महापालिका मुख्यालयात शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणाबाजीने भगवा जल्लोष साजरा केला. निवडणुकांच्या प्रचारात एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या शिवसेना भाजपची सत्तेसाठी युती झाली असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने मात्र अजूनही दुरावलेली असल्याने या जल्लोषातही तणाव कायम होता. मात्र शिवसेना भाजपा स्वतंत्र लढले असले तरी कौल युतीच्या बाजूने दिला गेला आहे. तरी स्वबळावर सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेना भाजपाने स्वतंत्र प्रयत्न सुरू केले. युतीतील वाद अधिकच चिघळला. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा महापालिकेत युती करण्यात आली. महापौर आणि उपमहापौर स्थायी समिती सभापती ही सत्तेची पदे पुढील 5 वर्षांकरता वाटून घेतल्यानंतर मोठ्या संघर्षानंतर महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता स्थापन झाली. श्री राजेंद्र जयंत देवळेकर यांची 2.5 वर्षाच्या कालावधी करता महापौर म्हणून रीतसर निवड झाली. भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांचे अभिनंदन करण्याचे सोपस्कार पार पाडले. निश्चितपणाने याच्यासाठी कल्याण डोंबिवली शहरातल्या जनतेला मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने धन्यवाद देईन. त्यांनी आमच्या विश्वास दाखवून 9 वरून आमचा आकडा 42 केला. काही अपक्ष सहकाऱ्यांनी हे आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही निश्चितपणे त्यांना धन्यवाद देईन. आणि हे भारतीय जनता पक्षाचं 4 पटीने वाढलेलं यशच आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची जबाबदारी अजून वाढलेली आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो, लोकांना आम्ही आवाहन केलं, लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, म्हणूनच आम्हाला 4 पटीने वाढून आमची संख्या 42 नेली. तर आमची जबाबदारी वाढलेली आहे. जो विश्वास जनतेने आमच्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी स्वच्छ झालेला उपमहापौर की तरी आणि आम्ही सर्व सहकारी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू. भाजपचे नेते पालिका मुख्यालयात उपस्थित असतानाही पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत बाजूनेच निघून गेले. काय देण्यापेक्षा या कल्याण डोंबिवलीचा विकास कसा होईल याला प्राधान्य शिवसेना देणार आहे. बहुमत असताना देखील शिवसेनेने मित्रपक्षाला सोबत घेतलेले याचा बोध सगळ्यांनी घेतला. ही निवडणूक आम्ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवली. स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला तो देखील या शहराचा, त्या स्मार्ट सिटीच्या निकषामध्ये हे शहर बसलं म्हणून याचं श्रेय शिवसेनेचंच आहे निश्चितपणे. त्यामुळे यापुढे देखील जे काही राज्य सरकारने घोषणा केलेली आहे की विकासाच्या विकासासाठी भरीव निधी देण्याचं, सरकारमध्ये मी देखील मंत्री आहे, त्यामुळे पालकमंत्री म्हणून या शहरासाठी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल याविषयी माझा प्रयत्न. मुख्यालयातही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र होते. मात्र विजयाचा जल्लोष एकत्र साजरा करण्याऐवजी ते एकमेकांना झेंडे दाखवत आणि घोषणाबाजी करत आव्हान देत असल्याचे वातावरण यावेळी होते. भाजपचे उपमहापौर विक्रम तरे यांची मिरवणूक निघताच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मुख्यालयातून निघून गेले तर उद्धव ठाकरे येणार असल्याने शिवसैनिक तिथेच तळ ठोकून होते. शिवसेनेने कल्याण शहरात तसेच पालिका मुख्यालयाच्या परिसरात भगवे झेंडे कमानी लावून सर्व वातावरण भगवेमय करून टाकले होते.
ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळकर यांच्या मिरवणुकीत सहभागी होत शिवसैनिकांचा उत्साह वाढवला. एकूणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पुन्हा युतीची सत्ता आली असली तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन मात्र अद्यापही झाले नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज.